सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढाकार घेऊन गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविणारे ईदपूर्वी नगरपरिषदेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवार संपतशंकर डावकर यांनी शहराचा विकास होण्यासाठी उमेदवारी करीत आहेत. नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय. त्यांची निशाणी बॅट आहे. संपत डावकर यांच्या रॅलीला प्रभागातील नागरिकांसह महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या झंझावाती प्रचार रॅलीमध्ये इगतपुरी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करतानाच प्रभागातील पाण्याचा प्रश्न आणि शिक्षणाची समस्या तसंच आरोग्याचा प्रश्नही मार्गी लावू असं मनोगत संपत डावकर यांनी व्यक्त केलं. मी संपतशंकर डावकर प्रभाग क्रमांक 3B चा अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करत आहे. माझी निशाणी बॅट आहे. मी माझ्या प्रभागामध्ये खालची पेट असल गिरणारा असल या ठिकाणी मूलभूत पाण्याचा प्रश्न आहे, तसंच स्वच्छतेचा प्रश्न आहे, दूषित पाण्याचा प्रश्न आहे, गटार नाल्यांचा प्रश्न आहे आणि गिरणाऱ्या गावात सुशोभीकरण असं आहे की तलाव आहे, बाजूला रेल्वेचा तलाव आहे, असं पर्यटनाचे विविध स्थळ आहे. तर मी माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून जॉगिंग ट्रॅक असल, त्याच्यानंतर कुठेतरी मुलांना गार्डन असल, स्वच्छ पाण्याची व्यवस्था यासाठी मी माझी उमेदवारी करत आहे. प्रभाग 3 मधील सर्व मतदारांना मी विनंती करतो का त्यांनी मला आपलं बहुमोल मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करायचंय आणि माझ्यावर कायमस्वरूपी असंच आशीर्वाद ठेवायचंय. या झंझावाती प्रचार रॅलीमध्ये बाळू खारके, प्रकाश डावकर, मच्छिंद्र लहाने, भीमराव जोशी, राजेंद्र आव्हाड, विजय भगत, दौलत गोईकने, अर्जुन डावकर, विठ्ठल मानवडे, तुकाराम आडोळे, जनार्दन दुभाषे, नाना गोखले, नारायण डावकर, बारकू माळी, बारकू भगत, गुरुनाथ डावकर, काशीनाथ लहाने, गंगाधर डावकर, विजय गोईकने, बळवंत गोईकने यांच्यासह समर्थकांनी सहभाग घेतला होता. या प्रभागातील एकूण मतदारसंख्या 2234 आहे. राजू देवळकरसह लक्ष्मण सोनवणे, दिशानूज, इगतपुरी.